सोमवारी अचानक आलेल्या पावसानं मुंबईला जोरदार तडाखा दिला. त्यामध्ये अक्षरशः आभाळ कोसळलं आणि मुंबई हादरली. त्यात वादळी वाऱ्यांमुळे घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून घडलेल्या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झालाय, तर 74 लोकांना वाचवण्यात यश आले. होर्डिंग पडून घडलेली ही दुर्घटना बेकायदेशीर होर्डिंगमुळेच घडली आहे. तर हे महाकाय होर्डिंग ज्या कंपनीच्या मालकीचं आहे त्या कंपनीचा मालक भावेश भिंडे असल्याची माहिती समोर आली आहे. तर या दुर्घटनेस जबाबदार असलेला भावेश भिंडे नेमका आहे तरी कोण, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. मुंबईत वातावरण बदलामुळे जोरदार वारे वाहत होते आणि या वाऱ्यांचा वेग हा 60 किलोमीटर प्रतितास इतका होता. आणि याच वाऱ्यांच्या वेगामुळेच 250 टन वजनाचं इकोमिडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकीचं बेकायदेशीर होर्डिंग हे घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर कोसळलं आणि ही मोठी दुर्घटना घडली. तर भावेश भिंडे हा याच इगोमिडिया प्रायव्हेट लिमिटेडचा निर्देशक आहे. विभागीय पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी या प्रकरणामध्ये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली आहे. फलक मालक भावेश भिंडे आणि इतरांविरुद्ध पंतनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधानाच्या कलम 305, 338, 337 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केलाय. मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वी इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला हे बेकायदा होर्डिंग काढण्यासंबंधीची नोटीस बजावली होती. कंपनीने आपले 8 बेकायदा होर्डिंग्स हे पुढील 10 दिवसात काढले नाही तर कंपनीचा शहरातील 24 वॉर्डात होर्डिंग लावण्याचा परवाना रद्द केला जाईल असा इशारा सुद्धा महापालिकेने या प्रकरणी दिला होता. पण कंपनीने मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. ज्या जमिनीवर हे होर्डिंग होतं ती जमीन सध्या ग्रह खातं आणि महाराष्ट्र राज्य पोलीस हाऊसिंग वेलफेअर कॉर्पोरेशनच्या मालकीची आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे BMC च्या निवेदनानुसार पंतनगर येथील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील पेट्रोल पंपावर असलेलं हे होर्डिंग लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड्स मध्ये सगळ्यात मोठं होर्डिंग म्हणून नोंदवलं गेले आणि या होर्डिंगचं अंदाजे क्षेत्रफळ हे 1,583 चौरस मीटर इतकं आहे. तर या दुर्घटनेवरून आता राजकारण सुद्धा सुरू झाले, कारण भाजप आमदार राम कदम यांनी भावेश भिंडेंचा उद्धव ठाकरेंसोबत संबंध जोडलाय. त्यांनी भावेश भिंडे आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटो ट्विट केलाय आणि या फोटोवरून दुर्घटनाग्रस्त होर्डिंगला कुणाचं संरक्षण होतं हे स्पष्ट होत आहे असं म्हटलंय. त्यामुळे भावेश भिंडे कनेक्शनवरून आता नवीन राजकारण सुरू झाले. याशिवाय भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सुद्धा बेकायदेशीर होर्डिंग्स बाबत तक्रार केली असल्याचं सांगितलं होतं. होर्डिंग कोसळण्याच्या घटनेनंतर मुंबई पोलीस हे सोमवारी रात्री भावेशचा शोध घेत त्याच्या मुलुंड येथील राहत्या घरी पोहोचले, मात्र तिथं पोलिसांच्या हाती तो लागला नाही. शिवाय त्याचं कुटुंबही तिथं नव्हतं. इतकंच नाही तर भावेशचे मोबाईल सुद्धा बंद असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जाते. याशिवाय एक महत्वाची बाब म्हणजे मुंबई महापालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 7 डिसेंबर 2021 रोजी GRP कमिशन कार्यालयामधून हे बेकायदेशीर होर्डिंग्स लावण्यासाठीची परवानगी देण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. 7 ते 8 झाडं कापून हे होर्डिंग्स लावण्यात आलं. या प्रकरणामध्ये मुंबई महापालिकेनेही पहिली FIR 2023 साली मे महिन्यात दाखल करण्यात आल्याचा दावा केलाय. याशिवाय पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला नाही. या ठिकाणी 40 बाय 40 फुटांच्या होर्डिंगची परवानगी दिली जाते, मात्र जे होर्डिंग कोसळून पडलं आहे ते 120 बाय 120 स्क्वेअर फुटाचं होतं असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. आता या अपघातानंतर मात्र ऐन वॉर्ड कमिशनरनेच तातडीने जाहिरात कंपन्यांना या भागातील बेकायदेशीर होर्डिंग्स काढण्याचे आदेश दिलेत. तर या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत ही सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. तसंच या घटनेचे उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगितलं जात आहे. आता मंडळी, याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच विषयांबद्दलचं अभ्यासपूर्ण विश्लेषण जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.